ते आपण अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ गेल्या वर्षी गिरीप्रेमी गटाने वृक्षारोपण कार्यक्रमात 75 झाडे लावली होती. त्यापैकी 48 झाडांचे संवर्धन उत्तम रीतीने झाले. कर्मवीर गटाने 50 झाडे लावली होती. त्यापैकी 35 झाडांचे संवर्धन उत्तम रीतीने झाले. तर झाडांचे संवर्धन करण्यात कोणता गट जास्त यशस्वी झाला हे आपल्याला शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोन वेगवेगळे गट आहेत, गिरीप्रेमी गट आणि कर्मवीर गट. मग दोन वेगवेगळ्या गटांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत. एकूण झाडांपैकी जगवलेली झाडे, संवर्धन केलेली जी झाडे आहेत त्यांची संख्या देखील वेगवेगळी आहे. मग आता वेगवेगळी संख्या असल्यामुळे आपल्याला दोन्ही गटांचा तुलनात्मक विचार करावा लागतो आणि तुलनात्मक विचार करून त्या ठिकाणी आपण त्यांचं गुणोत्तर मांडू ते उदाहरण आपण सोडू शकतो. म्हणजेच या ठिकाणी संवर्धन झालेल्या झाडांचं लावलेल्या झाडांशी गुणोत्तर आपल्याला मांडावं लागेल आणि मग ते उदाहरण सोडवता येईल. मग त्यासाठी आपण गिरीप्रेमी गटाने लावलेल्या झाडांपैकी चांगले संवर्धन झालेली झाडे 1% मांडून घेतली. तसंच कर्मवीर गटाने लावलेल्या झाडांपैकी चांगले संवर्धन झालेली झाडे 2% आपण मानली. यानंतर त्या ठिकाणी गुणोत्तर मांडत असताना आपल्याला समीकरण देखील मांडायचं आहे. आता 1% म्हणजे काय? तर 1/100 हे आपण शिकलो मागील भागात. बरोबर 48/75 म्हणजे गिरीप्रेमी गटाने 75 पैकी 48 झाडांचं चांगलं संवर्धन केलेलं आहे. आता या ठिकाणी दोन्ही गुणोत्तरांचं समीकरण मांडून घेतलं आणि हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला आपण 100 ने गुणलं समानतेच्या गुणधर्मानुसार. आता सोपं रूप आपल्याला द्यायचं आहे. 100 1/100 राहिला फक्त 1. 1 × 1 = 1. त्याचप्रमाणे या ठिकाणी 48 ला 100 ने गुणलं उत्तर आलं 4800. त्याला 75 ने भाग दिला. भागाकार करून या ठिकाणी उत्तर 64 आलं. म्हणजे याची किंमत आपल्याला 64 मिळाली. म्हणजेच गिरीप्रेमी गटाने 64% झाडांचं संवर्धन उत्तम रीतीने केलं. यानंतर दुसरा गट आपण पाहू शकतो कर्मवीर गट. मग कर्मवीर गटाने उत्तम संवर्धन केलेली जी झाडे आहेत ती आपण 2% मानून घेतली. यानंतर त्याचं देखील समीकरण म्हटलं 2/100 = 35/50. 50 झाडांपैकी 35 झाडांचं उत्तम संवर्धन केलेलं आहे कर्मवीर गटाने. आता हे समीकरण मांडून झाल्यानंतर याला सोपं रूप द्यायचं आहे. दोन्ही बाजूला 100 ने गुणत आपण या ठिकाणी 100 1/100 राहिला फक्त 2. या बाजूला 35 × 100 या दोघांचा गुणाकार 35 × 35 आणि हे उरलेली 2 0 गुणाकार करून 3500 उत्तर आलं. आता या 50 ने या 3500 ला भाग द्यायचा आहे. आपण पाहू शकतो 0 ला 0 गेला म्हणजे छेदालाही आणि अंशालाही 10 ने भाग दिला. यानंतर या 5 ने 350 ला भाग द्यायचा आहे. 5 × 1 = 5 आणि 5 × 7 = 35. 5 × 0 = 0 उत्तर आलं 70. म्हणजे बी ची किंमत मिळाली 70. म्हणजे कर्मवीर गटाने 70% झाडांचं उत्तम संवर्धन केलेलं आहे. आता दोन्हीपैकी कोणता गट हा झाडांचं संवर्धन करण्यात यशस्वी झाला हे आपण निरीक्षणातून पाहू शकतो. ए ची किंमत 64, बी ची किंमत 70. म्हणजे 70 ही मोठी संख्या आहे. म्हणजे कर्मवीर गट हा झाडांचं संवर्धन करण्यात यशस्वी झाला. म्हणून आपण उत्तर पूर्ण केलं झाडांचे संवर्धन करण्यात कर्मवीर गट जास्त यशस्वी झाला. अशा पद्धतीने आपण शाब्दिक उदाहरण
सोडवला आहे आणि त्याच्यामध्ये तुलनात्मक विचार दोन्ही गटांचा तुलनात्मक विचार करून आपण त्यांचं गुणोत्तर मांडलं समीकरण मांडलं आणि सोपं रूप दिलं अशा पद्धतीने आपण शाब्दिक कारण सोडवू शकतो.